गोवन वार्ता लाईव्हच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवा. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना एका बातमीने मोठा धक्का दिलाय. ही बातमी होती बाबा आमटेंच्या नातीनं केलेल्या आत्महत्येची. डॉक्टर शीतल आमटे करजंगी यांनी आत्महत्या केल्यानं एकच खळबळ उडाली आहे. डॉक्टर शीतल आमटे करजंगी यांनी आत्महत्या केली आहे. आनंदवन येथील राहत्या घरी त्यांनी आत्महत्या केली. चंद्रपुरात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं, मात्र तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलंय. डॉक्टर शीतल आमटे करजंगी या डॉक्टर विकास आमटे आणि डॉक्टर भारती आमटे यांच्या कन्या आहेत. त्यांच्या आत्महत्येनं सगळ्यांनाच धक्का बसलाय. ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांनी स्थापन केलेल्या महारोगी सेवा समितीच्या डॉक्टर शीतल आमटे करजंगी या CEO म्हणून काम करत होत्या. 20 नोव्हेंबरला शीतल यांनी फेसबुक लाईव्ह केलं होतं. या फेसबुक लाईव्हमध्ये त्यांनी महारोगी सेवा समितीकडून केल्या जाणाऱ्या कामावर आक्षेप घेतला होता. विश्वस्थांवरही त्यांनी सवाल उपस्थित केले होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अर्ध्या तासातच हे फेसबुक लाईव्ह त्यांनी डिलीट केलं. शीतल यांनी आपल्या फेसबुक लाईव्हमध्ये कौस्तुभ आमटे, काका डॉक्टर प्रकाश आमटे आणि त्यांच्या कुटुंबियांवरही काही आरोप केलेले. तर दुसरीकडे आमटे कुटुंबियांनी पत्रक काढून शीतल यांच्या वक्तव्याचा निषेध केला होता. त्यांचे सर्व आरोप तथ्यही नसून त्या नैराश्याविरोधात लढत होत्या असं आमटे कुटुंबियांनी म्हटलं होतं. दरम्यान आत्महत्या करण्याआधी त्यांनी ट्विटरवर वॉर आणि पीस असं लिहित एक चित्र शेअर केलंय. आपल्या मनातील घालमेल सांगण्याचा त्यांनी या चित्रातून प्रयत्न केला असल्याचं बोललं जात आहे. व्हिडिओ एडिटर द्वारकेश वेलिंगकरसह सिद्धेश सावंत. ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह.